पवारांनी तेव्हा जे केलं तेच आता केलं निधी वाटपात अन्याय केला की न्याय पवारांनी ते सूत्र वापरलं चार दिवस सासूचे तसे सुनेचेही तळे राखी तो पाणी चाकी रोखोक दादांनी स्पष्ट केलं पवारांनी तो विषय उघड करताच आमदारांशी तथा मज झाली नेमकं घडलंय काय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निधी वाटपाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे तेव्हा जी गेलं तेच आता केलं निधी वाटपामध्ये मागील सरकारचंच सूत्र कायम असल्याचा अजित पवार यांनी दावा केलाय निधी वाटपाचे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत जे सूत्र होतं तेच आम्ही कायम केलंय असं सांगत अजित पवार यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळलेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला पवारांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं राज्य सरकारनं अधिवेशनात एक्केचाळीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या त्यावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पवार उभे राहिले असता विरोधकांनी निधीचा मुद्दा उपस्थित केला त्यावर केवळ सत्ताधारी आमदारांनी निधी दिला अन्य आमदारांना निधी दिला नाही यात तथ्य नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत निधी वाटपाचं जे सूत्र होतं तेच कायम असल्याचं पवारांनी सांगताच विरोधकांनी मात्र आक्षेप घेतला काँग्रेसचे नाना पटोले नितीन राऊत वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर यांनी गोंधळ घालत पवारांच्या भाषणात व्यत्यय आणला त्यांना भाऊबीज म्हणून निधी देऊ यशोमती या माझ्या भगिनी आहेत त्यांना भाऊबीज म्हणून जरूर निधी देऊ असं अजित पवार म्हणताच आम्ही भगिनी असलो तरी सावत्रपणा करू नका असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला त्यावर तुम्ही चष्मा बदला सावत्रपणातून आम्हाला बघू नका अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी तुम्ही फडणवीस यांच्या प्रकल्पांना स्थगिती दिली होती की नाही ते सांगा असं आव्हान पवारांना दिलं यावर सत्ताधारी गटाचे आमदार आक्रमक झाले पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयक टाकण्याची मागणी विरोधकांनी केली मात्र हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आम्हाला निधीत भेदभाव करायचा असता तर बाळासाहेब थोरात यांच्या कृषी महाविद्यालयासाठी आम्ही निधी दिला नसता निधी वाटपात कुठलाही दुजाभाव केला जाणार नाही कुठल्याही कामाला स्थगिती दिलेली नाही असं पवार यांनी स्पष्ट केलंय तर नाना पटोले यांनी म्हटलंय तुमचे वैरत आमचे वैरत्व नाही पण आमच्या आमदारांना निधी दिला नाही हे बरोबर नाही अजित पवार निर्मळ मनाचे आहेत मतदारसंघात पंचवीस कोटी रुपये द्यावेत अध्यक्षांनी समविकासाची भूमिका मांडून सरकारला सूचना करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे तर उत्तर मुंबईतील गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघात बिहारी वाजपेयी यांच्या पुतळा उभारणीसाठी झालेल्या बैठकीत ठाकरे देवेंद्र फडणवीस आदी नेते होते यावेळी काहींनी या, का या पुतळ्याला विरोध केला असता हे बरोबर नाही चार दिवस सासूचे असतात तसे सुनेचेही असतात आम्ही कायमचे इथे बसणारे नाहीत जनता मागे आहे तोवर इथे बसू असं सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना देखील लक्ष केलं आता ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी यादी वाचून दाखवलेली होती आता अगदी त्याचप्रमाणे जो निधी दिलेला आहे त्याची यादी अजित पवार वाचून दाखवणार का तरच हा जो वाद सुरू आहे त्यावरती पडदा पडेल यावर तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा